लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ. पुण्यातील डेक्कन परिसरातील L3 लिक्विड लेजर लाउंज मधील व्हिडिओ व्हायरल. हॉटेलमध्ये ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप. पुणे पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतलं आहे. या 5 जणांमध्ये हॉटेल मालक सुद्धा ताब्यात आहे. व्यतिरिक्त या ठिकाणी असलेले एक मॅनेजर आणि एक कर्मचारी सुद्धा ताब्यात आहेत. या हॉटेलचे 3 पार्टनर सुद्धा ताब्यात आहेत. संतोष कामटे, रवी महेश्वरी, मानस मलिक, योगेंद्र शर्मा हे सुद्धा ताब्यात आहेत. पुणे शहरात चाललंय काय ही परिस्थिती सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये. आज गेली वर्षभर मी विधानसभेचा लोकप्रतिनिधी झाल्यापासून मी सातत्यानं बोलतो की पुणे शहरामध्ये उडता पंजाब व्हायची वेळ आली आणि प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार पुण्यामध्ये अंमली पदार्थामध्ये होतात. ह्याच्यामुळे अनेक अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आहे आणि पाकिट संस्कृती जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत ह्या पुणे शहरामध्ये मिळणारा अंमली पदार्थ हा थांबणार नाही. ह्या खात्याचे मंत्री माननीय शंभूराजे देसाई ते त्यांचं अण्णा देसाई पण कसायसारखे ते वागतात आणि कसायसारखं वागून जर राजपूतांना आम्ही धारेवर पकडलं तर साधी त्यांची चौकशी केली नाही, साधी बदली केली नाही. ते हे सांगतात की आम्ही 50 बंद केले. अरे बेकायदेशीर होते, तुम्ही कशाला शाबासकी घेता? हे पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर ते बंद झालेत. तुम्ही हे बंद केलेच नाही. आणि जर 1-1.5 वाजल्यापासून जी नियमावली ते 3-3, 4-4 वाजेपर्यंत चालतात, ह्याला दोष कोणाला द्यायचा? आणि ह्याचा दोष असेल तर पोलिसांचा असेल, सत्ताधारी लोकांचा असेल. ह्या बारच्या शेजारी माननीय आमदारांचं भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचं ऑफिस आहे. मग त्यांना हे काय समजत नाही का? हे सगळे गुन्हेगारांना हातात धरून, सगळे बारवाल्यांना हातात धरून पुण्याचं राजकारण करायचं आणि पुण्याच्या इतिहासाला काळिंबा लावण्याचं काम ही सगळी मंडळी करतात. आमची मागणी की आता पोलिसांवर लय राहू नये, शाश्वत न राहता पुणेकरांनी रस्त्यावर यावं आणि कायदा हातात घेऊन संबंधित लोकांना शासन. चंद्रकांत पाटील असं म्हणतात की मी पालकमंत्री असताना असे कुठले प्रकार समोर आले नव्हते, अंतर्गतवाद पुन्हा चव्हाट्यावर येतो असं वाटतं. नाही, चंद्रकांत पाटलाचं लय काय मनावर घेऊ नका. ते पुण्याचे आमदार हे ते ओळख विसरत आहेत. पुणेकरांनी त्यांना निवडून दिलं हे त्यांना माहिती नाही. ह्याच्यात त्याच्यावर टोलं न करता तुम्ही पुणे शहरासाठी काय करणार आहे हे त्यांनी सांगितलं पाहिजे. महत्त्वाचा भाग आहे. त्यांनी उद्या देवेंद्र फडणवीस काय करतात म्हणून काय पुण्यात आपण काही करायचंच नाही का? तर पुणेकर म्हणून पुणेकरांनी तुम्हाला डोक्यावर बसवले, तुम्हाला फुकटची मतं दिले, तुमचा काही संबंध नसताना तुम्हाला मतदान करून आमदार केले. तुम्ही साधी पुणे शहरात निवडून येच्या अगोदर रक्ताची बाटलीसुद्धा कुठल्या नागरिकांना दिली नाही, तरी तुम्हाला लाखाच्या मतांनी लोकांनी निवडून आणलं. ह्याचा विचार करून त्यांनी ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. बरं, स्वीकारू नका पण ह्याच्या त्याच्यावर टाळू नका. ही जबाबदारी स्वीकारायचं काम जे स्वीकारतील आम्ही रस्त्यावर आहोत आणि रस्त्यावरून आम्ही पुणेकरांची दाद मागणार आहे. पुणेकर आता कायदा हातात घ्यायची वेळ आली आणि तो कायदा आम्ही पुणेकरांच्या वतीने घेतल्याशिवाय राहणार. ते हक्कभंग त्याला आपण काय घाबरत नाही, हक्कभंग ते त्यांनी करावं असे माझे मत आहे. आणि देसाईंच्या आशीर्वादाशिवाय हे होतच नाही. राजपूत हा देसाईंचा एजंट आहे आणि हा देसाईंना घरपोच पाकिट पुरवण्याचं काम हा राजपूत करतो. कारण जर आम्ही एवढे जर आरोप करत असेल तर राजपूतची साधी चौकशीसुद्धा झाली नाही किंवा त्याला बदलीसुद्धा झाली नाही. म्हणजे याचा अर्थ की देसाईंचा वरद असतं आहे. ते पोपटासारखे आता किती बाता करू द्या, त्या काय खोटे आहेत. हे प्रचंड पैसा यांच्या घरामध्ये जातो, ह्या पैशातून यांना राजकारण करायचं, गुन्हेगारी पोचायची आणि राजकारण करायचं म्हणून यांचा वरद असते. आणि याच्यामध्ये दोषी तर देसाईत आहे. देसाई हाच कसाईसारखा वागतो, त्यामुळे कसाईंनी पहिला राजीनामा दिला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करतात. अहो, हे काय राजीनामा देणार? ते खुर्चीसाठी लढतायत, खुर्चीसाठी एवढं चाललंय, खुर्चीसाठी जे पैसे जमा करतात आणि हे काय राजीनामा देणार आहे? यांना नागरिकांनी यांना घरी बसवलं पाहिजे. सुरुवात झाली, थोड्या दिवसात अजून होईल. ड्रग्जच्या विषयावर सातत्याने गेली 8-9 महिने मी माझी भूमिका मांडत आहे. परंतु या महाराष्ट्राची लेख म्हणून, बहीण म्हणून, शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो, त्या त्या वेळेला एक्साईज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात. ते आम्हाला धमक्या देतात, अब्रुकसानीचे दावे ठोकतात. मात्र आज आलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघता एक्साईज खात्याची सगळी आबरू चव्हाट्यावर आलेली आहे. अशा सगळ्या काळामध्ये शंभूराजे देसाई, आता आपण कुणावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार? बरं, माझी थेट मागणी असेल की
महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये, त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत. सबब त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. आणि गेल्या 8 ते 9 महिन्यापासून पुण्यातला एक्साईज अधिकारी श्री राजपूत, ज्यांच्यावर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आमदार धंगेकर यांनी तर थेट भ्रष्टाचाराचेही आरोप केलेले आहेत. असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदावर टिकून आहे, त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही, त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.